आज किसान सभेच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभरातील शेतकरी अकोले ते लोणी पायी मोर्चा सुरू करतायत। काल रात्रीपासूनच शेतकरी यायला सुरुवात झालेली आहे। आपण पाहू शकता की इथे रात्रीच शेतकरी येऊन थांबलेत आणि आता आराम करतायत। अजून महाराष्ट्रभरातून शेतकरी येतायत। अकोले आणि संगमनेरच्या भागातून सुद्धा, राहुरी आणि कोपरगावच्या भागातून सुद्धा शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे। राज्यस्तरावरच्या मागण्या आहेत, तसेच अकोले तालुक्यातील सुद्धा काही मागण्या आपण त्यात घेतलेल्या आहेत। उदाहरणार्थ अकोले तालुक्यातील उच्चस्तरीय कालव्यांचा प्रश्न, त्याचबरोबर निळवंड्याचं पाणी अकोल्याला मिळणं, टोलार खिंड फोडणं, या असे जे काही स्थानिक प्रश्न वर्षानुवर्ष प्रलंबित होते ते सुद्धा आपण या मोर्चामध्ये घेतलेले आहेत। दूध उत्पादकांचा अत्यंत कळीचा मुद्दा तो आपण घेतलेला आहे। आयात थांबवावी आणि FRP चं संरक्षण आपल्या दुधाला मिळावं, कांद्याला 400 रुपये भाव मिळत आहेत ती आपल्यासाठी चिंतेची बाब आहे, तो मुद्दा सुद्धा या मार्चमध्ये घेतलेला आहे। आणि अर्थातच वणजमिनी नावावर कराव्यात, घराच्या ज्या तळजमिनी आहेत त्या नावावर कराव्यात, असे एकूण 17 प्रश्न आपण या मोर्चामध्ये घेतलेले आहेत। मला विश्वास आहे की एक इतिहास घडेल। अकोले ही क्रांतिकारकांची, लढाऊ लोकांची भूमी आहे। राघोजी भांगऱ्यांपासून तर कम्युनिस्ट आणि समाजवादी अनेक क्रांतिकारकांची ही भूमी आहे। पुन्हा एकदा अकोल्याच्या भूमीला साजेसं आंदोलन अकोल्याच्या भूमीतून निघेल आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करेल। सर, काल सह्याद्री अतिथीगृहात काय बैठक झाली तुमची विखे पाटलांशी, काय त्या बैठकीत काही काही तोडगा निघाला नाही का? आजच्या पाय मोर्चाच्या पार्श्वभूमीवर काल सह्याद्री अतिथीगृहामध्ये माननीय राधाकृष्ण विखे पाटील यांनी बैठक घेतली। बैठकीमध्ये महसूल विभागाचे अनेक प्रश्न चर्चेला गेले, काही स्थानिक प्रश्नसुद्धा आपण मांडले, मात्र इतर मंत्री त्या बैठकीला हजर नव्हते। उदाहरणार्थ कृषी मंत्री हजर नव्हते, आदिवासी विकास मंत्री, कामगार मंत्री हजर नव्हते, आशा कर्मचारी, अंगणवाडीच्या ताई, बांधकाम कामगार, या ग्रामीण श्रमिकांचे सुद्धा प्रश्न आम्ही घेतलेले, त्यांचे अधिकारी आणि मंत्री हजर नव्हते आणि त्यामुळे एक प्रकारचा फार्स करण्याचा प्रयत्न सरकारने केलेला आहे, तोडगा निघालेला नाहीये आणि म्हणून नाविला जास्त शेतकऱ्यांनी चालण्याचा निर्णय घेतलेला आहे। डॉक्टर साहेब, इथं हजारो कष्टकरी शेतकरी इथं जमलेले आहेत, पोलिसांकडून काही तुम्हाला काही नोटीस बजावण्यात आली, मोर्चा काढू नका असं काही समजतंय, काय सांगाल याबाबत? पोलिसांनी नोटीस दिलेली आहे। महाराष्ट्रभरातल्या पोलिसांपैकी 90% पोलीस ही शेतकऱ्यांचीच पोरं आहेत। शेतकरी संपामध्ये आणि मागच्या 3-4 लॉंग मार्चमध्ये त्यांनी शेतकऱ्यांची पोरं म्हणून शेतकरी बापाला आणि आईला सहकार्य केलेलं आहे, त्यामुळे त्यांनी नोटीस बजावली, त्यांच्याबद्दल राग नाही, त्यांनी त्यांचं काम करावं, त्यांना काय कारवाई करणं अपेक्षित असेल त्यांनी ती करावी। लढा पोलिसांबरोबर नाही, लढा आहे सरकारबरोबर। सरकारच्या नेतृत्वाखाली नुकताच मुंबईला एक कार्यक्रम झाला, अनेक साधकांना गोळा केलं गेलं, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि देशाचे गृहमंत्री हजर होते, त्यावेळी सरकार हे संयोजक होतं, त्या संयोजकांवर उष्माघाताचं कारण देऊन नोटीस बजावण्यात आली का? सरकारवर केस करण्यात आली का? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांवर कारवाई झाली का? तुम्ही ज्यावेळी राजकीय हेतूसाठी कार्यक्रम घेता त्यावेळी तुमच्यावर कारवाई नाही। आज ज्यावेळी काल बैठक झाली, बहुतांशी मंत्री आपापल्या मतदारसंघामध्ये त्यांच्या बाजार समितीच्या निवडणुकांच्या सभा घेत हिंडताय। तुमच्या राजकारणासाठी तुम्ही सभा घेतल्या, त्यावेळेस उष्माघात होत नाही, त्यावेळी जनतेला काही त्रास होत नाही आणि शेतकरी तुमचा बुरखा फाडायला रणांगणात उतरला की मग तुम्ही उन्हाच्या आड लपता। आमच्या माय मावल्या उन्हात आयुष्यभर राबता, त्यांचा प्रचंड तळतळात तुम्ही घेता। कांदा तयार करण्यासाठी, निर्माण करण्यासाठी ज्या माय मावल्या राबतात त्यावेळी त्यांच्या उन्हात तळपण्याची तुम्हाला चिंता पडत नाही, सरकारला चिंता पडत नाही, 400 रुपयाला कांदा त्यांना विकावा लागतो आहे, त्यावेळी त्यांच्या उन्हात तळपण्याच्या बद्दल तुम्हाला चिंता वाटत नाही। सरकारचा हा दांभिकपणा आहे, महाराष्ट्राची जनता ती जाणते, जरूर उष्माघाताचं कारण आहे। आपले सगळे पत्रकार, बुद्धिजीवी त्याच्याबद्दल चिंता व्यक्त करतायत, आम्ही नक्की त्याची दखल घेऊ, आम्ही नक्की त्याच्यामध्ये कसा मार्ग काढता येईल। संध्याकाळी सावलीत चालू, रात्रीचं चालू, पाण्याची व्यवस्था केलेली आहे, सावलीची व्यवस्था केलेली आहे, काळजी आम्ही घेऊ, पण सरकारच्या अशा दांभिकपणाचा पडदासुद्धा दुसऱ्या बाजूला आम्ही फाडणार आणि लोकांच्या समोर तो आणणार। डॉक्टर साहेब, आज किती वाजता तुम्ही इथून प्रस्थान करणार आहात आणि तुमचं नेमकी कसे टप्पे आहेत मुक्कामाचे? आज उन्हाचं जे काही सगळं संकट आहे ते पाहता शेतकऱ्यांना आम्ही सावलीला बसवलेलं आहे। बाजार तळावर मोठाली झाडं आपल्या पूर्वजांनी जी लावली आज आपल्या सर्वांना कामी येत आहेत। त्या सावलीत शेतकरी, महाराष्ट्रभरातून आलेले शेतकरी तिथे आज निवाऱ्याला बसलेले आहेत। साधारणपणाने 2 वाजता वगैरे ही आमची जमवाजमवून सुरू होईल। सूर्य थोडासा कलला की 3 वाजता आम्ही चालायला सुरुवात करू। पहिला टप्पा धांदरफळ येथील रामेश्वरचं जे मंदिर आहे त्याच्या परिसरामध्ये आम्ही ठेवलाय। तिथे शेतकरी आपल्या स्वतः शिधा जो आणलेला आहे तो शिजवतील। आम्ही देणग्या घेत नाही, हा स्पॉन्सर मोर्चा नसतो, कोणाच्या देणगीच्या आधारावर आमची व्यवस्था नसते आणि म्हणून शेतकऱ्यांनी स्वतःचा जो शिधा आणलेला आहे, स्वतःच्या घरून ज्या भाकरी आणलेल्या आहेत त्या आज आम्ही तिथे मंदिरामध्ये तयार करू आणि आजचा मुक्काम हा रामेश्वरच्या मंदिरामध्ये राहील।
असे एकूण तीन मुक्काम होणार का तुमचे? एकूण तीन दिवस हा लॉंग मार्च चालेल. त्यानंतरचा पुढचा जो काही टप्पा आहे दुपारचा तो खतोडे लॉन संगमनेर, त्यानंतर निमगाव चं जे काही ग्राउंड आहे शाळेचं त्या निमगाव च्या ठिकाणी आमचा दुसरा रात्रीचा मुक्काम असेल. आणि त्यानंतर मग समृद्धी लॉन्स जे आहे तिथून पुढे 10 किलोमीटर तो शेवटच्या दिवशीचा दुपारचं जेवण, आणि तिसऱ्या दिवशीचा मुक्काम राधाकृष्ण विखे पाटील यांचं ऑफिस लोणी, अशा प्रकारचा हा कार्यक्रम असेल. परिसरातील ज्यावेळेस तुमचा हा लॉंग मार्च सुरू असणार आहे शेतकऱ्यांना काय आवाहन कराल तुम्ही? अकोले संगमनेर आणि नगर जिल्हा ही क्रांतिकारकांची भूमी आहे. आपल्या आजूबाजूचे महाराष्ट्रभरातील शेतकरी आपल्या भूमीमध्ये आले, मी त्यांना आवाहन करेल की त्यांनी यावं, पाठिंबा द्यावा. आम्ही कुणाचं जेवण घ्यायचं नाही हे अगोदर ठरवलेलं आहे. अनेक लोकांनी आम्हाला आवाहन केलं होतं की आम्ही पंक्ती देतो, आम्ही लोकांना जेवणं देतो, पण ती आमची पद्धत नाही. आमचा सीधा शेतकरी स्वतः घेऊन जातो. पाणी मात्र सर्वांनी आम्हाला पाजावं. तुम्हाला कशा पद्धतीने शेतकरी चालणाऱ्या शेतकऱ्यांना पाणी पोहोचवता येईल त्यासाठी हंडे असतील, तुमच्याकडची साधनं असतील, ग्रामपंचायतीचे टँकर्स असतील ते ठिकठिकाणी उभे करावेत. मला वाटतं आपल्या दारात आलेल्या दुश्मनाला सुद्धा आपण पाणी देतो. हे तर महाराष्ट्रभरातील शेतकरी आहेत, त्यांना पाण्याची व्यवस्था गावोगावच्या शेतकऱ्यांनी करावी आणि त्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात सामील व्हावं असा हात जोडून आव्हान आणि विनंती मी अकोल्याचा भूमिपुत्र म्हणून, नगरचा भूमिपुत्र म्हणून आपल्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना करतो. खुश खबर, खुश खबर, खुश खबर. आपल्या कुटुंबाला लागणाऱ्या स्कूल बॅग, सॅक, ट्रॅव्हलिंग बॅग, लेडीज बॅग, ट्रॉली बॅग, ट्रेकिंग बॅग, ऑफिस बॅग, जेंट्स वॉलेट, लेडीज वॉलेट, या आणि यापेक्षा अधिक स्टायलिश बॅगचे अद्ययावत शोरूम म्हणजेच वैशाली बॅग हाऊस. आपल्या व्यक्तिमत्वाला आम्ही बनवणार अधिक रुबाबदार. त्वरा करा, प्रत्येक बॅगच्या खरेदीवर मिळवा आकर्षक डिस्काउंट, तसेच बक्षीसही जिंकण्याची सुवर्ण संधी. एक वेळ अवश्य भेट द्या आणि खरेदी करा मनपसंत बॅगा. आपल्या मनातील बॅग हाऊस म्हणजेच वैशाली बॅग हाऊस. आमचा पत्ता मोठी वैशाली नगर पंचायत रोड अकोले, प्रोप्रायटर भारत मामा रासने आणि दीपाली अमित रासने.